मुंबईच्या वरळी बीडीडी चाळीतील 322 पात्र गाळेधारकांना घरं मिळणार आहेत. सदनिकांचा क्रमांक निश्चितीचा कार्यक्रम 14 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता वांद्रे पूर्व इथं गुलजारीलाल नंदा सभागृहात होणार आहे. समितीच्या उपस्थितीमध्ये ही सोडत काढण्यात येईल. आरोग्य विभागाच्या गट क आणि ड च्या परीक्षा पुन्हा लांबण्याची शक्यता आहे, कारण आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बिंदू नामावली तपासण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे रिक्त जागांची तपासणी आता होणार आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी अजूनही काही विद्यार्थी विनंती करतायत, याचा विचार करून राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं या विद्यार्थ्यांना अखेरची संधी देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 15 आणि 16 नोव्हेंबरला विशेष फेरीचं आयोजन करण्यात आलंय. वर्ल्ड बँकेच्या सहकार्यानं राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक मॉडेल ITI उभारण्यात येणार आहे. तसंच मुलींसाठी अमृत नोनी पॉवर प्लस, यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. ज्यात 17 ITI निर्माण करण्यात येणार आहेत, त्यासोबतच सर्व सुविधांनी युक्त जागतिक कौशल्य केंद्रही उभारलं जाईल. याचं सादरीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर करण्यात आलं. भविष्यात तांदूळ आणि डाळींच्या किमती कडाडण्याची शक्यता आहे. खरीपात एकूण पेरणीत देशभरात 9.5% घट झाली आहे. कडधान्याच्या उत्पादनातही 5% घट झाली आहे, त्यामुळे दर वाढ अटळ असल्याचं मानलं जात आहे. यंदा पीक कमी असल्यानं हळूहळू दर वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. पुढच्या वर्षी उन्हाळ्यादरम्यान डाळी आयात कराव्या लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. मनमाड बाजार समितीत होणारे कांदा आणि मका लिलावाच्या वेळेत सोमवारपासून बदल होणार आहे. सकाळी 9:30 वाजल्यापासून कांद्याचे लिलाव सुरू होतील तर मक्याचे लिलाव 10:10 सुरू करण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या लाचखोर तहसीलदार मिनल दळवी यांच्याकडे कोट्यवधींची माया सापडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या विक्रोळीतून घरात 1 कोटींची रोकड सापडली आहे. तर अलिबागच्या राहत्या घरातून 60 तोळे सोनं आणि 87,000 रक्कम मिळाली आहे. 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शुक्रवारी मिनल दळवींना अटक करण्यात आली होती. अलिबाग विशेष न्यायालयानं मिनल दळवींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाण्यात 8 कोटींच्या 2,000 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. ठाणे गुन्हे शाखेनं कारवाई करत या बनावट नोटा जप्त केल्यात आणि दोघांना बेड्या ठोकल्यात. तपासात 2,000 रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचं आढळून आलंय. आरोपींकडून या पैशांचे 400 बंडल जप्त करण्यात आलेत. राम शर्मा आणि राजेंद्र राऊत अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. ते दोघेही पालघरचे राहणार आहेत. नवी मुंबईत 27 लाखांची भेसळयुक्त खाद्यतेल पावडर आणि मसाले जप्त करण्यात आलेत. अन्न आणि औषध प्रशासनानं महापे भागातल्या मेसर्स वेदिक स्पायसेस या कंपनीवर कारवाई केली. या कंपनीतून 297 किलो भेसळयुक्त हळद, 6,498 किलो धने पावडर, 5,454 किलो जिरे पावडर, 2,498 किलो करी पावडर जप्त केली. त्याची एकूण किंमत 27,39,000 इतकी आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे